नीले महत्वाचं काम आलं चाललंय. असलं कसलं महत्वाचं काम आहे तुझं? मी ऊस आणायला चाललोय. ऊस येऊ काही तो ऊस आहे मग. अरे असला ऊस नाही रे, गावरान ऊस. अरे तुला लस गावरान ऊस खाऊ वाटायला लागलं? अरे मला नाही. आशूला ही काय भानगडी आता? हे तर माझ्या आशूला तर लय आवडन. तुमच्या काय बापाचा ऊस आहे का रे? अरे उपटून टाकून द्यायला. हा तुमच्या तर मा आईला तुमच्यावर असा का नो? हा आता बसलोस पण पुन्हा नंतर काय करायचं? लय चिडलंय ना वामने ते. काहीतरी करावं लागतंय बेटे आपल्याला आता. चला उठा. चला उठा. काय झालं? ते बुटून आपल्याला असं धक्का सुद्धा लावू शकत नाही. कस काय? कस काय? हा हुकुम आहे का आपल्याकडे? एक हुकुम आहे का? कसलाय आरती सोलल नारळ थांबा थांबा म्हणतो त्या जोशाला फोन लावायचा. कशात ना बशात चिरट तमाशात नुसत. तीच भरणा नातच लागलेले मोठ. जो अशाला फोन लावजे म्हणलं तरी बी लावून मग फोन काय. पदे अरे बोल की पदे. अरे जोशी भाई वाचवा ना. वाचवा अरे झालं तरी काय. सांगतो तुम्हाला सगळं सांगतो. अरे पण मी काय करू शकतो याच्यात? तुम्हीच तर मदत करू शकतात ना आमची. ते कस काय? तेवढं सरपंचीन बाईला फोन. तुला सांगितलं ना त्यांचं नाव घ्यायचं नाही मध्ये म्हणून. एवढं काय झालं चिडायला? नाही नाही मी अजिबात ऐकणार नाही. बघा मग जोशी बा, गेल्या वेळेस तर दौंडी होती, ह्या वेळेस तर पिठाच्या रिक्षावर भोंग्या लावूनच. साऊंड सिटी माहिती आहे का? आले का पुन्हा तुम्ही तिथंच? नाही नाही अरे पण आपलं ठरलं होतं ना एकच काम करायचं म्हणून. हो पण ते तरी काम कुठे पूर्ण केलं तुम्ही? मग होणारच आहे ना आता. ते नंतर होईल पण माझं हे जरा सरपणल आहे. सरपणल? अरे पर्सनल म्हणलंय ना मी. हा हो जोशीबा तुम्हाला मी हात जोडतो पण ते माझं काम तेवढं तुम्हाला करावंच लागतंय. बरं सांग काय. हे बघा तुम्ही नुसतं ते हे हा ठीक आहे ठीक आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा सरपंचाच्या घरी. हा काम होऊन जाईल. हा ठीक आहे. हॅलो. हा अरे थोडं अडचण होती. काय झालं पद्या? ते झालं नाही. काय काय म्हणतोय जोशी? काय झालं? काय झालं? काम झालं. आप
आपल्या कालवणे वामने ते येते चला इथून अरे चालू कर घे बरं पेट्रोल चालक हा ए ए थांबा थोडं आदले हात पाय गळून गेलेत रे माझे लय कमरांत दुखा लागले मला कोणतरी उचल घ्यावर आम्ही थकलोच ना राव तू थकला काय तू हा घे मला गाडीवर ए उचल लाग आम्हाला पुढे चल दी बस तू का मी रे निघलंय पुढे नाही चल अरे वामण्या अरे फोन उचल रे वामण्या काही फोन उचलीत नाही मेला का काय साला अरे उचल वामण्या उचल अरे पाटल घर आलं अरे सोड नाही का असा घरात घेऊन जातो काय मला कसं वाटल ती गबाळा कुणी काढ चला आईला ते पद्याच्या वर असा कोण चप्पल पडली माझी त्या भांडण मग तिथं ऐक मालक घरात हा 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 या वामनराव या बसा तुमच्यासाठी काही चहा नाश्ता सांगू का नको एवढं कशाला पाटील घासाला कोरडा झाला बघा थोडं पाणी प्यायला भेटलं असतं तर बरं झालं तुझ्या माईला तुझ्या माझ्या पाण्याचा डबकं घेऊन गेलास आणि मलाच पाणी मागतो अजून अरे पाणी वाचून माझे काय हाल झाले तुला काय माहित अरे पाणी नसल्यामुळे मी दगड मला सांगायला बी लाज वाटते रे दलिंदर आलं रे बाबा चला मायला मला तर काय जोशाचा भरोसाच आहे ना बा काम केलं असेल का त्यांनी काम केलं असेल का त्यानं जर आज काम नाही केलं तर त्याचं आज कामच करणार अरे संत्या अरे संत्या कुठे अरे ते बेकड गांडीचं गाडी पशी थांबलंय यायला ते एक का नाही त्याची सवय जाणार नाही ऐन टायमाला ढुंगणाला पाय लावून पळून जायची हात दे ना कवर जाऊन टाळी द्यायला लागलो चला 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 चल भिडू भिडू चल चल चला भिडायचा आता मायला सरपंच तर दिसतंय आपला हुकमी एका कुठे हो ना चल चल आवाज देऊ आवाज देऊ पाटील त्यात माझी काय बी चूक नाही बघा अहो ते पाणी माझ्यामुळे नाही सांडलं अरे मग कुणामुळे सांडलं अहो आपल्या शेतात की नाही ते दोन चार पोट्टे आले होते बघा कोणी आहे का घरात हे ह्याच्याच बद्दल मी तुम्हाला सांगत होतो बघा ह्यांनीच पाणी सांडलं बघा तुमच्या वलते हे हे ह्यांच्या तर मायला ह्यांच्या वाण्या 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 खबरदार त्यांना हात लावशील तर अहो मालकीन बाई हे आपल्या उसामध्ये घुसून आपल्याला ऊस चोरीत होते आणि मला की नाही लय मारलं बघा यांनी लय मारलंय मला चोर कुणाला म्हणतोस कुणाला म्हणला चोर तू अरे नेमकं काय चाललंय मला कळलं का तुम्ही जरा गप बसता का तुम्हाला तर काहीच माहित नसतं हे सगळ्याला जबाबदार तुम्हीच आहेत अगं काय झालं नेमकं मला कळलं का काय झालं मला काय विचारता
या वामण्याला विचारा ना काय झालं ते। कर वामण्या काय झालंय? काय शपथ मला घेतलं तर काहीच कळ नाही। अहो हे मी तू चोरले यांनी मला मारलंय आणि पुन्हा बोलले मी मला काय करू? अरे तुझ्यात आता अरे वामण्या नीट सांग काय झालं ते। थांबा त्याला काय विचारता, मी सांगते ना। माझ्या सांगण्यावरनं हे पोरं शेतात ऊस आणायला गेले होते आणि तिथं हा वामण्या गेला आपले गुंड घेऊन त्यांना मारायला। एक तर तुमच्याकडनं माझ्या काहीच इच्छा पूर्ण होत नाही, मी बिचारी आपली इकडनं तिकडनं तिकडनं इकडनं माझ्या इच्छा पूर्ण करून घेते तर तिथं पण तुम्ही आणि तुमचे हे चमचे आपले मधी 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 कुठं बी नका आपली मर्दानगी दाखवत जाऊ। अग ही गोष्ट चार चौघांमध्ये सांगायची काय गरज आहे? काय ग तू पण दाजे किती चांगले आपले काय स्वभावनी ग स्वभावनी म्हणते मी। ओ तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, परत जर त्या पोरांना हात लावला ना मी माहेरी निघून जाईन। अगं गेली तर गेली, तुझी बहीण आहे ना। अगं जेवण बिवण द्यायला म्हणलं मी, माझं बरं वाईट बघायला। बटाट्यासारखं डोळा करून काय बघालास माझ्याकडं? चल निघतून। जवान आवले पुढे 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 असतात लगेतून। वाटकी बाजूला पटे येऊ का? हो जा। ते परत वामन काय बोलला ना तर मला येऊन सांगा। दोन ठेव इथं, बाकीचे घेऊन जा। बाबू मला तर वाटलं सरपंच आपला जीवच घेते यायला, ते तर बायको भाने निघाले, बायको पुढं तर हातभर पाटली त्याचे तू काय बोलतोस मला काहीच कळना बघा। अरे जरा इसकटून सांग बर। तू तर का नाही म्हण्या, लांगणी पण लहान आणि मेंदूनी पण लहानच राहिलास बघ, नशीब तुझं ते तरी मोठ आहे। अरे मन रे मन, अर्थाचा अनर्थ करू नका ना। सांगतो कसा आता उग बोर न करू, आधी वामण्या मग ती सरपंच आणि आता तू। हे थांबे ले वाढू नको बोलू, सांगतो मी त्यांचं सगळं लोकेशन घेतलंय, रुपये आणती रोज संध्याकाळी 5 वाजता रेणुकाई देवीच्या मंदिरात पाया पडायला जात्यात। मग समजायचं की ते पाखरू माझ्या जाळ्यात अडकले। लईच भारी प्लॅन आहे बरं तुझा, मानलं भाव तुला। अरे तू म्हणत काय बघा, चला 5 वाजलेत निघाले असताना त्या चला। अरे चला चला ते ऊस गे लवकर, बस लवकर लवकर चल चल आपण चल 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 लवकर। ए भाया कुठे आहे तुझं लोकेशन? का नुसते शेंगा थांबतोस म्हणली लोकेशन लावलंय? ए चला याचा काय कर दिसत नाही,
अख्खा दिवस इथंच घातला, राजवी इथंच घालायच्या मार्गावर दिसतोय. ए थांब रे थांबा, इकडे बघा आपलं लोकेशन कधीच फेल जात नाही. अरमान्या, तुला औस खा वाटला होता म्हणा मला. हो तुला खामना 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 खामना. अरे हो हा, खाऊ वाटलं खाऊ वाटलं. दे ना मग. अरे आणलाय ना, गावरान ऊस आणलाय त्या सरपंचाच्या शेतातला. अरे मग आणलाय तर देखी. अरे इथं नाही रे, ते रेणुकाई देवीच्या मंदिरात ठेवलाय मूर्तीच्या पाठीमाग. ले गोड ऊस आहे, जाऊन खा ना. समजलं असन कर त्यांना. मला ते टेन्शन आले. तिला समजलं जरी असलं तरी मला नाही वाटत ती ऊस घेईन म्हणून. ए फाटक्या तोंडाच्या दलिंदर, चल नि घेतन पण होती कुठलं. अरे चांगलं बोलता येत नाही तर कमीत कमी वाईट तरी नको ना बोलू. मला जे वाटलं ते बोललो, तुला काय झालं रे एवढं चिडायला. अरे पण तुला कोण बोल म्हणलं, तू तसले चिंपण जीवन तोंड माझ्यात कोण खोपस म्हणलं रे. पाद्या ऐकतो म्हणून काय पण बोलू नको. वापका वापकी होय ना. काय करत सॉरी यार दोस्ता, मी लई बोललो तुला, हे का त्याला माफ कर यार. हुरसुळा 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 हुरसुळा.